नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षातील वरिष्ठ नेते तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी मदत न केल्याचा राग व्यक्त करत काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, पैठण, खुलताबाद आणि गंगापूर या चार नगरपरिषदांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही. राधाकृष्ण विखे पाटील तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी औरंगाबाद जिल्हा जाणीवपूर्वक प्रचारातून वगळला तसेच पक्षाकडून साधे प्रचार साहित्यही मिळालं नाही. विरोधी पक्षनेते विखे पाटील आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचाराला वेळ दिला असता तर चारही नगरपरिषदा काँग्रेसच्या ताब्यात आल्या असत्या असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं. नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी सभा घ्याव्यात अशी विनंती मी अनेकदा केली, मात्र माझ्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. मी एकट्यानेच निवडणुकीचा किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला, परिणामी काँग्रेसला अपेक्षित यश मिळू शकले नाही असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. आमच्या कोणत्याही नेत्यांनी आमच्या मागणीला मान न दिल्यामुळे मी आज माझ्या पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदाचा औरंगाबादचा राजीनामा दिला. त्यामध्ये खरं म्हणजे विरोधी पक्ष नेत्यावर मला आश्चर्य वाटतं का, पक्षाचा एकमेव पदाधिकारी विरोधी पक्ष नेता आहे औरंगाबाद जिल्हा आणि हा शहर जो आहे मराठवाड्याची राजधानी आहे आणि मराठवाड्याच्या राजधानीमध्ये 5 निवडणुका होतात, त्यापैकी एकाने कोटाने स्थगिती दिली, 4 निवडणुका मतदानासाठी होतात आणि एकही वरिष्ठ नेता विरोधी पक्ष नेत्या सहित येत नाही, कारण की कोणतेही जे पदाधिकारी यांना फक्त मंत्री, मुख्यमंत्री आणि आपले जे प्रमुख पद पाहिजे, पक्षाचा काम करण्याची जबाबदारी जी स्वीकारायला पाहिजे ती त्यांनी स्वीकारली नाही. म्हणून मी माझ्या जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझ्या मतदारसंघापुरता काम करेल. मी याच्यानंतर जिल्ह्यामध्ये कुठेही इंटरफेअर करणार नाही, जिल्ह्यामध्ये कोणत्याही भागामध्ये प्रचाराला जाणार नाही. फक्त सिल्लोड विधानसभा काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाने मला ठेवलं तर त्यामध्ये राहील, नसता मला पक्षाने त्या ठिकाणी मुक्त दिली, मुक्तता दिली तरीही मला त्यांच्यावर काही रोष राहणार नाही. इथपर्यंत माझी मनस्थिती झालेली आहे. हे तुमच्या माध्यमातून जनतेला कुठेतरी वेगळी भावना जाऊन जनतेमध्ये कुठे संभ्रम निर्माण होणे म्हणून मी ही पत्रकार परिषद आज बोलवली आहे. ही सर्व परिस्थितीमध्ये पक्षाचे वरिष्ठ जोपर्यंत खरं म्हणजे राहुल गांधी साहेबांनी जोपर्यंत याच्यामध्ये लक्ष घालणार नाही, सोनिया गांधी जोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लक्ष घालणार नाही, मला वाटतं पुढच्या भविष्यामध्ये काँग्रेस पक्षासाठी अजून अडचणी वाढतील. माझी पक्षश्रेष्ठीला एकच हात जोडून नम्र विनंती राहील का, मी जे राजीनामा देऊ लागलो त्याचा अर्थ काही वेगळा काढू नका, फक्त मी पक्षाची जबाबदारी पक्षाने पुरी केली नाही, नेत्यांनी पुरी केली नाही, एक झेंडाही दिला नाही आम्हाला. पक्ष कसं चालवायचं जिल्ह्यामध्ये, प्रश्न असा आहे का, समोरचे जे लोक आहेत आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी मुकाबला करण्यासाठी आमचे तुटके फुटके 4 कार्यकर्ते जमा करून आम्ही लढू लागलो जिल्ह्यामध्ये आणि ही जबाबदारीतून आता मला पक्षाने मुक्त करावं हीच त्यांना मी नम्र विनंती करणार आहे. जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानं कार्याध्यक्षालाही राजीनामा देणं भाग आहे, त्यामुळे मीही राजीनामा देत आहे असं कार्याध्यक्ष तथा माजी आमदार कल्याण काळे यांनी यावेळी सांगितलं. या दोघांच्या अचानक राजीनाम्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मी जे आहे मी काँग्रेस मध्येच राहणारच. आता याच्यामध्ये काय बोलतो, मला पक्षाने काढून टाकलं मग पुढं आज बलजमीचं बलजमी तुम्ही मला बदल बोलू लागले. मी फक्त जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. काळे साहेब, तुम्ही माजी आमदार आहात, तुमचा काय अनुभव आहे पक्षाचा या कार्याध्यक्ष झाल्यापासून आणि तुम्ही काय भूमिका घेणार आहात पक्षाच्या? मला जिल्हाध्यक्ष माननीय अब्दुल सत्तार साहेबांनी कार्याध्यक्ष केलं होतं. जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला की कार्याध्यक्षाचं पदच आपोआपच माझं संपून जातं आणि तुम्हाला जर खोदून विचारायचं असेल तुम्ही राजीनामा दिला का, तर माझं हो म्हणणं. अजून काय म्हणजे सगळी बॉडी चालली काय, याचा अर्थ असंच होतो.